तुम्हाला अनेक वेळ बोललो की शिंदे साहेबांच्या विषयावर मी कुठलीही टिप्पणी करणार नाही. सरकारी कार्यक्रमामध्ये जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे एका व्यासपीठावर येणं हे पाप नाही. नाही, मी विचार करू ना काय बोलायचं याच्यावर. वेळेस मी सहन केलं, दोन वेळेस मी सहन केलं, तिसऱ्या वेळेस मी देखील सहन करतोय अशी भावनी त्यांना व्यक्त केली, राम शिंदेंनी, की पहिल्या वेळेस पण माझ्यासोबत मी सहन केलं, दुसऱ्या वेळेस आता ही तिसरी वेळ आहे, तर कुठेतरी मी ज्याप्रमाणे वारंवार सहन करतो ते त्यांनी पण कुठेतरी मागं येऊन समजोता घालवायला पाहिजे. असं तुम्हाला अनेक वेळ बोललो की शिंदे साहेबांच्या विषयावर मी कुठलीही टिप्पणी करणार नाही, ते मला संयुक्तिक वाटत नाही. जी काय भूमिका आणि भावना असेल ती पक्षश्रेष्ठीकडे मांडली. पण तुम्ही कृतीतून समजा आता रोहित पवार तुम्ही एकाच मंचावर येत आहे किंवा अशा वेगवेगळ्या कृती ज्या आहेत त्या सरकारी कार्यक्रमामध्ये जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे एका व्यासपीठावर येणं हे पाप नाही. मी आणि नगर शहराचे आमदार संग्राम दत्ता हे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्रित दिसलेले आहेत. मी रोहित पवार हे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्रित दिसलेले आहेत. हे सगळे सरकारी कार्यक्रम आहेत, ते सरकारचे प्रतिनिधी आहेत आणि सरकारचे प्रतिनिधी या नात्याने जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीबरोबर स्टेजवर दिसणं राज्य सरकारच्या कार्यक्रमामध्ये याच्यामध्ये कुठलाही अर्थ लावण्यात येऊ नये. सो भविष्यामध्ये देखील उदाहरणार्थ शिगोंद्यामध्ये आता परवा 11 तारखेला एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाची पत्रिका जर तुम्ही पाहिली तर नॅशनल सोसायटीचा तो कार्यक्रम आहे, थिएटरचं उद्घाटन आहे. त्या थिएटरच्या उद्घाटनामध्ये शुभ असते रोहित पवार आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष सुजय. यामध्ये शिगोंद्याच्या एखाद्या कार्यकर्त्याला जर वाटतं त्यांच्या सुभाष्यावाने कार्यक्रमाचा अध्यक्ष मी व्हावं तर हे मी दोषी असू शकत नाही. आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही आलो किंवा मी तर जाणार जे कार्य की तो किंबोना सरकार नसताना कार्यक्रमामध्ये जाऊन सुशील भाऊ तिथे त्या ठिकाणी आपलं श्रेय घेणं किंबोना आपण त्या ठिकाणी सुशील भाऊ त्यांना तशी भावना वाटत नाही मी काय करू शकत नाही. आता त्या दिवशी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये फडणवीस साहेबांची मीटिंग झाली तेव्हा पाहिले तनपुरे आले ते जर बसले त्यांना आम्ही बोलवलं नव्हतं. पण लोकप्रतिनिधी यांना तरी त्यांचा अधिकार आहे, तुझे कुठल्याही कार्यक्रमात येऊ शकतात जाऊ शकतात. बरं आले तर त्यांना खुर्ची देणं पण आमची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे जनतेतून निघून गेलेला लोकप्रतिनिधींचा मान सन्मान हा ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. ते मी खासदार आहे, मी एखाद्या ठिकाणी गेलो तर मला पण तो मान सन्मान मिळावा ही माझी पण अपेक्षा आहे. आम्ही नाही जात फरकत असताना जात नाही ही माझी भावना आहे. तीच भावना प्रत्येकाची असेल असं काय. तर मग रोहित पवारांनी पण आरोप केला की सौंडीमध्ये शासनाने जो निधी दिला होता तर जेवढा निधी होता 50 लाखाचा तेवढा खर्च झाला नाही, सगळं खर्च त्यांनीच केला, त्याची कुठेतरी चौकशी हवी अशी मागणी पण त्यांनी केली, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया. त्यांनी ती मागणी केली माझ्याकडे केली नाही बाबा, त्यांच्याकडे ती त्यांना विचारते काय करणार माझ्याकडे थोडं केली नाही नाही त्याच्यावर तुमची माझी प्रतिक्रिया देऊ शकत. माझ्याकडे मागणी केली असते तुम्ही उत्तर दिलं असतं त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांच्यासारख्या अनुभवी माणसाला जर काँग्रेस पक्षाने संधी दिली तर मग निश्चित नागरिकांना पण आनंद होऊ शकतो आणि त्यांना उमेदवारी मिळाल्यास एक चांगली स्पर्धात्मक रंजक निवडणूक होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून पक्षाने त्या दृष्टिकोनातून याचा काँग्रेस पक्षाने जर तसा विचार केला असेल त्याचं स्वागत किंवा नाकार देण्याचा अधिकार मला नाही, काँग्रेसचा प्रवक्ता नाही. मात्र थोरात साहेबांचं काम त्यांचं जे काही कार्य पाहतात पक्षाने जर त्यांना संधी दिली तर नगर जिल्हा त्या ठिकाणी काय विचार करतो आणि जनता पार्टीचा उमेदवार कोण राहतो त्या अनुषंगाने जनता तिथे घेईल. एक शेवटचा प्रश्न आहे, जामखेड मध्ये तुम्ही बोलत होते कार्यक्रमात तर तिथे सांगितले की राजकारणामध्ये युवकांनी या मात्र जामखेड मध्ये येऊ नका असं तुम्ही एक वक्तव्य केलं. जामखेड मध्ये येऊ नका असं म्हटलो नाही, मी लोकांना तिथे जामखेड मध्ये कार्यक्रम असल्या म्हणतो की जेवढे सुशिक्षित तरुण आहेत तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका.
माझ्या लोकसभेचा अजून पक्ष फायनल करत नाही आणि मी गडबडीत आहे. तिकीटवर नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत आणि प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वाखालीच पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका लढवल्या जातात. ती लोकसभा असू, विधानसभा असू, ग्रामपंचायत असू, प्रदेश अध्यक्ष प्रांत अध्यक्ष हा अंतिम निर्णय देतो. त्यामुळं बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पुढच्या निवडणुका केल्या जातात.